वळूयात पुढील बातमीकडे. कारखानदारांची संगनमत करून शेतकऱ्यांची फसवणूक करून स्वतःच्याच अंगावर शेट्टींनी गुलाल उधळला या माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टीकेला स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी प्रखर शब्दात उत्तर दिले. मला लुंग्यासुंग्याच्या सल्ल्याची गरज नाही, त्याला माझे कार्यकर्ते उत्तर देतील, माझ्या कार्यकर्त्यांची ताकद त्याच्यापेक्षा मोठी आहे, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांचा समाचार घेतला. त्याचबरोबर त्याला जो पाहिजे तो दर त्यांनी आंदोलन करून घ्यावा असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. राजू शेट्टी हे सांगलीमध्ये ऊस दराबाबत भूमिका मांडण्यासाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे, संदीप राजोबा उपस्थित होते. 20 वर्षापासून हा आरोप होतोय आणि एका हाकेसरशी सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर सुद्धा मी इथं रस्त्यावर बसणार आहे, मला एकटं पाडू नका असं नुसतं आवाहन केल्यानंतर किमान 15 ते 20 हजार शेतकरी आले. हेच माझं सर्टिफिकेट आहे, पुन्हा लुंग्यासुंग्याच्या सर्टिफिकेटची मला गरज नाही. त्यांचं मत होतं की 3200 म्हणा साखर कारखानदाराशी तुम्ही संगनमत केलं आणि डायव्हर्शन करून आंदोलन. मी एका वाक्यात उत्तर दिलेलं आहे की माझ्या एका हाकेसरशी जर 20-25 हजार लोक जमत असतील आणि मला साथ देत असतील हेच माझं सर्टिफिकेट आहे, कुणाच्या सर्टिफिकेटची मला काय गरज आहे. मी सदाभाऊ काय म्हणतोय हे उत्तर द्यायला मी तर आलेलो नाही आहे, ते उत्तर महेश आणि हे बाकीच देतील. ते सुद्धा जरा वरच्या दर्जाचे आहेत मला वाटतं. त्याला 3500 रुपये दर घ्यायला बांधलेला आहे. संघटना तारखेनंतर तुमच्या आंदोलनाची दिशा ठरणार.